आमच्या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माझे मित्र आदरणीय गीताभाऊ जाधव, आपल्या खासदार आदरणीय श्रीमती रक्षा पेटवडसे, आमदार श्री आकाश फुंकर, माननीय आमदार श्री वसंत खंडेलवार, आमदार श्री राजेश एकडे मंचावर उपस्थित, प्रवीण पोटे, प्रकाश भाऊ, त्याचप्रमाणे जयसुख संचेतीजी आणि सर्व मंचावरील माजी आमदार, त्याचप्रमाणे पदाधिकारीगण, अधिकारीगण, बांधवांना भेटी. आज ज्या रस्त्याचं उद्घाटन होत आहे याचा मला विशेष रूपाने आनंद आहे, कारण या रस्त्याच्या कामाकरता बराच उशीर होतो. अमरावती जळगाव ते गुजरात बॉर्डर NH 53 हा 445 किलोमीटरचा रस्ता होता. मी जेव्हा मंत्री बनलो 2014 मध्ये तेव्हा हा रस्ता LNT कडे होता. LNT ने हा रस्त्यातून बॅकआउट झाले, मी त्यांना बाजूला केलं, मग टेंडर काढून ILFSला मिळालं. ILFSने दिवाळं पिटलं आणि त्यामुळे या रस्त्याच्या कामात निबंध पडलेलं होतं. अनेक लोक मला याबद्दल वारंवार तक्रारी करत होते आणि त्यामुळे या रस्त्याची समस्या एक माझ्यासमोर मोठी समस्या होती. या रस्त्यावर जवळपास 30,000 PCOचा ट्रॅफिक होता आणि म्हणून नंतर मग असं ठरवलं की या रस्त्याचे पॅकेजेस करायचे आणि त्याकरता अमरावती ते चिखली, चिखली ते फागणे आणि फागणे ते गुजरात बॉर्डरचे 3 भाग करून त्याचा फेरनिविदा काढण्यात आला. त्यावेळी ILFS कंपनीला मिळालं ते पण काम आर्थिक डब्बेस कंपनी आली ते पण संपलं आणि त्यामुळे नंतर 3 दा झाल्यानंतर हे काम मग पॅकेजेसमध्ये तयार केलं आणि या काळामध्ये आपल्याला याचा खूप त्रास झाला, पण माझाही पण नाईलाज होता. त्यामुळे जुने कॉन्ट्रॅक्टर टर्मिनेट केले आणि अमरावती ते कुरणखेड 54 किलोमीटर 800 कोटी रुपयाचं काम जवळपास 76% पूर्ण झालं आहे. कुरणखेड ते शेळद हे 50 किलोमीटरचं काम 725 कोटीचं 78% पूर्ण झालेलं आहे आणि शेळद ते नांदुरा हे 45 किलोमीटर 705 कोटी रुपयाचं काम आज पूर्ण झालेलं आहे आणि मला अतिशय आनंद आहे की या कायद्यातील लोकार्पण या कामाचं होतं. नांदुरा ते चिखली 45 किलोमीटर 670 कोटी रुपयाचं काम 92% पूर्ण झालेलं आहे. चिखली ते तरसोड 62.70 किलोमीटर 1,207 कोटी रुपयाचं काम पूर्ण झालेलं आहे. तरसोड ते फागणे 87.30 किलोमीटर 1,400 कोटी रुपयाचं काम 77% पूर्ण झालेलं आहे आणि फागणे ते गुजरात बॉर्डर 140.80 किलोमीटर 1,200 कोटी रुपयाचं काम 80% पूर्ण झालेलं आहे. कामाची क्वालिटी पण अतिशय चांगली आहे. आज मला अतिशय आनंद होतो की ज्यावेळी आपले आमदार आणि इथले सगळे लोक मला सांगतात की रस्ता चांगला बांधलेला आहे तेव्हा मला याचा अतिशय आनंद होतो. याचं कारण क्वालिटीच्या बाबतीमध्ये मी नेहमी सांगतो की हे रस्ते याची मालकी आमची नाही आहे. आम्ही आमदार, खासदार, मंत्री, सेवक आहोत. याचा जर कोणी मालक असेल तर माझ्या समोर असणारी भारताची जनता याची मालक आणि म्हणून ठेकेदाराकडनं आम्ही मालपाणी नाही खाल्ले. लक्ष्मी दर्शनला घेतलेलं आहे, त्याचा कवडीचा चहा नाही पिलेला आणि तो जर चांगलं काम नाही करणार तर त्याला रगडल्याशिवाय राहणार नाही हे मी नेहमी सांगतो. आणि अनेक ठेकेदारांनी माझ्या भरपूर शिव्या खाल्ल्या, एक दोघा लोकांना तर मारण्यापर्यंत वेळ आली, कारण खराब काम केलं तर मी नेहमी म्हणतो की हे जनतेशी बेमान केलं आणि त्यामुळे आज या सर्व कामामध्ये जेव्हा क्वालिटी चांगली असं जेव्हा मला सांगतात तेव्हा मला अतिशय आनंद होतो. आज मी त्यांना सर्टिफिकेट दिलेलं आहे. या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो, विशेषतः या कॉन्ट्रॅक्टरचं, त्याच्या टीमचं, कन्सल्टंटचं आणि आमच्या विभागाच्या इंजिनियर्सचं की त्यांनी चांगलं काम केलं याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. हा रस्ता एक प्रकारे गुजरातच्या बंदराला जोडणार आहे.
आणि महाराष्ट्राच्या सीमेपासून गुजरातच्या सीमेपर्यंत जाण्यामुळे आपल्या इथे फार मोठा फायदा होणार आहे. या याच्यामध्ये आपला उद्योग व्यापार वाढण्याकरता फायदा होणार आहे. आणि विशेषतः आता जो प्रतापांनी सांगितलं की आम्ही विदर्भात समुद्र आणलेला, जालन्याला ड्रायपोर्ट आणलेला आणि दुसरीकडे जे बुलढाण्याला जवळ आहे आणि दुसरीकडे वर्धा जिल्ह्यात सिंधीला समुद्र आणलेला. आता डायरेक्ट एक्सपोर्ट इम्पोर्ट विदर्भातून आणि मराठवातून डायरेक्ट होईल. आता मुंबईत कंटेनर पाठवायची गरज नाही आहे आणि त्यामुळे नक्कीच आपल्या उद्योग व्यापार व्यवसायाकरता फायदा होईल. आजच मी घरातून जवळ एका ठिकाणी हेलिकॉप्टरने उतरलो आणि प्रायोगिक तत्वावर एक प्रकल्पाचं काम मी बघितलं. आपल्या बुलढाणा, अकोला आणि विशेषतः अमरावती जिल्ह्यातली 1000 गावं खाण पट्ट्यामध्ये येतात. या भागामध्ये विशेषतः खारं पाणी आहे, त्यामुळे शेतकऱ्याला उत्पन्न मिळत नाही. आज कलेक्टर, कमिशनर, अमरावतीचे खासदार, आमदार मुंडे साहेब सगळेजण होते आणि या प्रकल्पाची पाहणी झाली. आणि मला विश्वास आहे की त्या ठिकाणी आज जी वॉटर लेवल आहे ती 2500 त्याची लेवल आहे खारपटपुराची. ती 500 आणण्यामध्ये ऑगस्टपर्यंत प्रकल्प पूर्ण होण्यात तो यशस्वी झाला तर 300 हेक्टर जमीन गोड्या पाण्याखाली येईल आणि आपल्याला पाणी मिळेल. आणि मग हाच प्रयोग असे 900 प्रकल्प जर आपण या ठिकाणी केले तर विदर्भातून खाणपाट पट्टा आपण सगळं नष्ट केल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकऱ्याला नवीन जीवन मिळेल. पण मी त्याचबरोबर आपल्या प्रतापरावांनी सांगितलं, गुरुवांनी सांगितलं की आता मी राजस्थानमध्ये गेलो होतो गंगानगरला, 350 किलोमीटरचा एकच मतदारसंघ. खासदार माझ्याबरोबर होते आणि त्यांनी त्या ठिकाणी 1-1, 2-2 एकराचे तलाव तयार केले आणि खारट पाण्यामधले झिंगे प्रॉन्स तयार करतात. अमेरिकेतून कंपन्या आल्या, करोड रुपयाची इन्व्हेस्टमेंट होऊन राहिलेली आहे आणि हे झिंगे भारतात 1500 रुपये किलो, दुबईला 7500 रुपये किलो आणि ऑस्ट्रेलिया सिंगापूरमध्ये 8000 रुपये किलो. त्यामुळे आपल्या जिल्ह्यात खानपान पट्ट्यामधल्या खारट पाण्यामध्ये आपण जो सरोवर तयार केले, तलाव तयार केले आणि खाऱ्या पाण्यातले झिंगे तयार केले तर या भागातला पर एक 50 लाख रुपये फायदा होऊ शकतो. तेव्हा मी सुधीर मुनगंटीवार जे आपले फॉरेस्ट आणि मत्स्योद्योगाचे मंत्री आहेत त्यांना इथे येण्यासाठी काल फोन केला आणि त्यांनी मला कबूल केलं की खानपान पट्ट्याकरता झिंगे तयार करण्याकरता खाऱ्या पाण्यातले मी योजना तयार करतो आणि त्या योजनेतून नक्कीच या जिल्ह्यामध्ये विकास झाल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास. बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. आत्महत्येचं कारण पाण्याचा अभाव, आत्महत्येचं कारण कापसाची शेती आणि म्हणून एकरी उत्पादन वाढवलं पाहिजे आणि उत्पादन खर्च कम केला पाहिजे आणि पाण्याची सोय झाली पाहिजे. जिगाव धरण बंद पडलं होतं, मी वॉटर रिसोर्सेस मंत्री होतो, मी जवळपास महाराष्ट्राला 25,000 कोटी रुपये त्या काळात दिले आणि जिगाव प्रकल्पाला 5,000 कोटी रुपये दिले आणि त्यातून हा जर प्रकल्प पूर्ण झाला तर आकाश कुलकर्णी आमचा सांगितलं की त्यामुळे सगळ्या बुलढाणा जिल्ह्यातली जमीन ही 50%च्या वरती 60% सिंचनाखाली येईल. मी सांगतो ती गोष्ट लक्षात ठेवा, ज्या देशामध्ये मुबलक पाणी आहे त्या देशाचं भविष्य उज्ज्वल आहे आणि ज्या देशातला पाण्याचा साठा हळूहळू नाहीसा होतो आहे तो देश समाप्त होण्याच्या मार्गावर आहे असं सांगतो. आपला विकास हा पाण्याशी संबंधित आणि त्यामुळे मला अतिशय आनंद आहे. पाटील साहेब इथे बसले यांनी फार चांगलं काम केलं बुलढाणा पाटील, अनेक ठिकाणी नदी नाले खोलीकरण रुंदीकरणाचं काम केलं, तलाव बांधले. अकोल्यात पंजाबराव कृषी विद्यापीठात 36 तलाव बांधले, बोरगाव मंजुला तलाव बांधले, बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी धनगर समाजाचे मंडळी बुलढाणा ते अजिंठा भागात 15,000 मंडळी गाव सोडून जायचे, आज त्या ठिकाणी पाणी आलेले नदी नाले तलाव खोलीकरण झालेलं आहे. धावणाऱ्या पाण्याला थांबायला लावा, थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा आणि जे थांबलेलं पाणी आहे ते जमिनीला प्यायला लावा, हे जर आपण यशस्वीपणे केलं
नक्कीच आपल्या इथला पाण्याची समस्या सोडल्याशिवाय राहणार नाही. मला अतिशय आनंद आहे की आपण सगळे मिळून जलसंवर्धनाचा पण विचार करत आहात. निश्चितपणे यातून आपली प्रगती आणि विकास झाल्याशिवाय राहणार नाही. बुलढाणा जिल्ह्यामध्ये विशेषतः आता या ठिकाणी आकाश कुलकर्णींनी काही कामं मला सांगितलेली आहेत. विशेषतः 30 किलोमीटर वर बेरटू कम ब्रिज कम बंधारा त्यांनी बांधण्याबद्दल मला सुचवलं. मी COS मध्ये हा ब्रिज कम बंधारा मंजूर करून दिलेला आहे, पण हा प्रायोगिक तत्वावर बाकी जागा आज तुमच्याकरता हा मी मंजूर झाला असं घोषित करतो. त्याचबरोबर खामगाव शहरातल्या बायपास मध्ये काही रस्त्याचं काम आणलेलं आहे, 4 किलोमीटर फोरलेन करायचा, त्यालाही पण मी आज फोरलेन NHO मध्ये घेऊन फोरलोन करण्याची घोषणा केली. या ठिकाणी चेनू मोहनी आणि राजेश इकडे यांनी आपल्या इथला ओव्हरब्रिजचं काम सांगितलं, त्याचा DPR आता तयार झालेला आहे, लवकरच त्याचं टेंडर काढून ते काम मंजूर करून देईल असं मी आपल्याला विश्वास देतो. त्याचबरोबर त्यांनी 110 इम्प्रुव्हमेंट मध्ये नांदुरा बायपासची पण मागणी केलेली आहे, तेही पण आता अप्रुव्हल झालेला आहे, त्याही कामाची लवकरच सुरुवात होईल असं त्यांना विश्वास देतो. लक्षातही बुलढाणा ते मलकापूर या रस्त्याच्या फोरलेनची मागणी केलेली आहे. या रस्त्याकरता मी 1200 कोटी रुपये मंजूर करून ठेवलेले आहे. फक्त तो एक्झिस्टिंग टोल आहे तो 2032 पर्यंत आहे, तो टेकओव्हर करण्याचं काम महाराष्ट्र शासनाचं आहे, तो टेकओव्हर करून तुम्ही रस्ता मला द्या. मी लगेच 1200 कोटी रुपये मंजूर करून हा रस्ता फोर लेन करून देण्याचा विश्वास देतो. प्रथमतः जाधवांनी मला CRF मध्ये 3 कामं सांगितली आहेत, की आता तर CRFची कामं सगळी संपलेली आहेत, पण पुढच्या वेळी त्यांच्या कामाचा जरूर विचार करीन असा विश्वास देतो. आज मला लोकार्पण होताना शेळद ते नांदुरा रस्त्याचं लोकार्पण होता, बाकी खामगाव शहरामध्ये मला आज आठवण जायचं भाऊसाहेबांची. या शहरातला आतला रस्ता काँक्रीटचा करायचा होता, रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण होती, करण्यामध्ये अडचणी होत्या, पण भाऊसाहेब माझ्या मागे लागले होते. आणि आज त्या रस्त्यावरून काँक्रीटच्या येत असताना मला भाऊसाहेबांची विशेष रूपाने आठवण झाली, कारण त्यांच्या म्हणण्याखातर तो काँक्रीटचा रस्ता मी मंजूर केला होता तो पूर्ण झालेला आहे, याचा मला निश्चितपणे आनंद होईल. चिखले ते खामगाव हे बाकीचे जे पॅकेज आहे ज्याची माहिती मी तुम्हाला दिली, ही सगळी कामं ही जवळपास आता लवकरच पूर्ण करून त्याचं उद्घाटन तुम्ही करणार आहे, त्यालाही पण नक्की त्या ठिकाणी मी येईल. आज NHPWD कडून जी पूर्ण कामं झाली, चिखले खामगाव हा 550 कोटी रुपयाचं काम होतं, टू लेन टू शोल्डर पुन्हा रस्ता हा पूर्ण झाला. चिखली ते टाकरखेड हा 400 कोटी रुपयाचा 40 किलोमीटर काम पूर्ण झालं. टाकरखेड ते भागीले ते जालना रस्त्याची सुधारणा 425 कोटी 41 किलोमीटर काम पूर्ण झालं. मेहकर ते चिखली 40 किलोमीटर 322 कोटी काम पूर्ण झालं. आणि खामगाव ते शेगाव टू लेन टू शोल्डर 205 कोटी रुपये 23 किलोमीटर हे पण काम पूर्ण झालं. बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाची कामं MSRTC जी केली त्यामध्ये मेहकर अजिजपूर 233 कोटी रुपये काम पूर्ण झालं. खामगाव देऊळगाव साकरशा 36 किलोमीटर 250 कोटी काम पूर्ण झालं. देऊळगाव साकरशा मेहकर 220 कोटी काम पूर्ण झालं. नांदुरा ते चिखली रस्त्याचं काम प्रगतीपथावर आहे. नांदुरा शहरातील रस्त्याची वन टँक सुधारणा करणं मी मंजूर केला, काम प्रगतीत आहे. बुलढाणा खामगाव 75 कोटी काम प्रगतीपथावर आहे. धाड भोकरदन 240 कोटी 90% काम पूर्ण झालं. हातनी दुला धाड 151 कोटी 70% काम पूर्ण झालं. मी नवीन कामाची घोषणा करतो. मुलकापूर बुलढाणा जिल्हा चिखली हा रस्ता जो आहे आता याचा मी उल्लेख केला, त्याकरता 1200 कोटी रुपयाची मी आज खर्च काही घोषणा करतो आहे, पण कंडिशन तो रस्ता महाराष्ट्र सरकारने तुम्ही प्रतापामध्ये त्याला सेटलमेंट करून तो माझ्या ताकद द्या, मी लगेच काम सुरू करेल असा विश्वास तुम्हाला देतो. बाळापूर शेगाव
हा 350 कोटी रुपयाचा 22 किलोमीटरचा रस्ता आज मी मंजूर करतोय त्याची घोषणा करतो. चिखली ते ठाकरपेठ 25 कोटी रुपये देवगाव मही गावाजवळ वळणाचे सरळीकरण करण्याचं काम हे पण मी अन्युअल प्लॅन मध्ये घेतलाय मंजूर करतोय. शेगाव ते संग्रामपूर 381 कोटी हाही पण मंजूर करतोय. संग्रामपूर ते जळगाव जामोद बाह्य वळण मार्गासह 50 कोटी भूसंपादन वनदवाईचं क्लिअरन्स फक्त बाकी आहे ते द्यायला हे पण काम होईल. संग्रामपूर ते राज्य सीमा मध्य प्रदेश हे जवळपास 385 कोटीचं काम आहे हे मी मंजूर केलेलं आहे. भूसंपादन सुरू झालं आहे. प्रतापराव फॉरेस्ट क्लिअरन्स लवकर मिळून द्या म्हणजे हे काम सुरू. सीआरएफ मध्ये पण मी 60 कोटी रुपयाची कामं जवळपास पूर्ण केलेली आहे. मला विश्वास आहे की बुलढाणा जिल्ह्याला शेतकरी ज्या आत्महत्या करतात त्यातून मुक्त करण्याची आवश्यकता. या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे. या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे. तरुण मुलांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे. उद्योग व्यवसाय आले पाहिजे. खानपान पट्टा इथला दूर झाला पाहिजे. आपल्या भूतानच्या प्रधानमंत्र्यांनी डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स असा एक नवीन विचार मांडला आणि याचा संबंध हॅपी ह्युमन इंडेक्स म्हणजे गावात आपल्याला सगळ्यांना सुख मिळालं पाहिजे. हा सुखांक जो आहे तो शेतकऱ्याला पाणी, तरुण मुलाला रोजगार, गावात चांगली शाळा, गावात चांगला रस्ता, खायला शुद्ध स्वच्छ पाणी, शेतमालाला चांगला भाव, 24% वीज आणि गावात मुलांना खेळण्याकरता मैदान आणि स्वास्थ्याकरता चांगलं हॉस्पिटल, या सगळ्या सुविधा असतील आणि शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळालं तर आपल्या सगळ्यांचं जीवन हे सुखमय झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तेच करणं आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. आपण सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद दिले हेच काम करण्याकरता हे काम करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू आणि तुमच्या अपेक्षा पूर्ण करू असा विश्वास देतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.